आता आघाडीच्या सरकारची अपरिहार्य असल्यामुळे भिन्न विचारसरणी, अनेक वेळेला परस्परांच्या विरुद्ध राजकीयदृष्ट्या लढलेले पक्ष निवडणुकीच्या नंतर एकत्र येतात. हो, माझ्या कोकणात तर माझी सगळ्या निवडणुका शिवसेनेच्या विरोधातच लढल्या गेल्यात. मी त्या सही होत असलेल्या क्षणाचा मी साक्षीदार आहे. आय वॉज द पार्ट ऑफ दॅट मिटिंग. ते एक असं आहे की जयंतराव सुद्धा एक मॅच्युअर लीडर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते दीर्घकाळ त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्या पोटातलं पाणी हलत नाही, पण डोळ्यातलं पाणी टिकत नाही. मी वंचितातला किंचित आहे. बाप म्हणून लेखीचं कौतुक मी स्वतः करण्यापेक्षा तिचं काम योग्य पद्धतीने चाललंय की नाही, अनेकेचं काम चाललंय की नाही योग्य पद्धतीने, हे ज्या वेळेला वेगवेगळ्या घटकातून पाहायला मिळतं त्यावेळेला वडील म्हणून एक समाधान मिळतं. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप सभा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर स्वागत. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार आणि कोकणातील एक धुरंधर नेते आणि अजित पवार यांचे अतिशय उजवे हात मानले जाणारे माननीय सुनील तटकरेजी. सुनील तटकरे यांचं नाव महाराष्ट्रात गेल्या दशकभर गाजत आहे. अनेक खात्यांचा कारभार, अनेक ऊर्जा असोत, आर्थिकता असोत, या खात्यांवरची त्यांची पकड, विरोधी पक्षा 2014 ते 2019 या वर्षामध्ये केलेलं काम आणि त्यानंतर अजितदादांचे एक विश्वासू साथीदार म्हणून सुनील तटकरे यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तर सुनीलजी, लेट्सअपमध्ये आपलं मनोपूर्व स्वागत. आज माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की साहेबांची साथ सोडून तुम्हाला आता जवळपास 3-4 महिने झालेले आहेत. भाजपसोबत तुम्ही आता आलेला आहात, पण गेल्या 4-5 वर्षामधली तुमची भाजप विरोधातली जर भाषणं तुम्ही कधी ऐकलीत तर तुम्हाला त्या भाषणाविषयी काय वाटतं? एक असं की ज्या वेळेला राजकारणामध्ये आपण विरोधी पक्षामध्ये असतो किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात आपली ध्येय धोरणं घेऊन आपण लढत असतो, त्याला स्वाभाविकपणाने काही टीका टिप्पणी त्या ठिकाणी होत असते. पण एक आपण अलीकडच्या कालावधीमध्ये पाहिलं, केवळ आमच्यापुरता सीमित हा प्रश्न नाही तर देशाच्या राजकारणामध्ये आघाडीच्या सरकारची अपरिहार्यता 1989 सालापासून सुरू झाली. ते परस्पर विरोधी लढलेले पक्षसुद्धा अनेक वेळेला एकत्रित येतात. उदाहरण द्यायचं झालं तर 1977 साली इंदिराजींच्या विरोधामध्ये ज्या वेळेला जनता पक्ष निर्माण झाला, त्या जनता पक्षामध्ये कोणकोण सहभागी झालं तर प्रजा समाजवादी, संयुक्त समाजवादी, कम्युनिस्ट, एकेकडचा जनसंघ, पणतीच्या नावाने उभा असलेला जनसंघ, म्हणजे भिन्न राजकीय विचारसरणी असलेले पक्षसुद्धा त्या कालावधीमध्ये एका हेतूने एका पक्षामध्ये विलीन झाले. म्हणजे ते आयुष्यभर एकमेकाच्या विरोधामध्ये सातत्याने बोलत आले. त्याच्यानंतरचा जर काय सुद्धा राजकारणाचा आपण प्रवास पाहिला तर 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग ज्या वेळेला या देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यांनासुद्धा भारतीय जनता पक्षाने बाहेरून पाठिंबा त्या कालावधीमध्ये दिला होता. विश्वनाथ प्रताप सिंगांचं सुद्धा राजकीय आयुष्य हे सुद्धा एका विचारसरणीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं. नरसिंहरावचं सरकार 91 साली आलं, त्या सरकारला सुद्धा ज्या ज्या पक्षांनी पाठिंबा दिला ती सारी पक्ष काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये लढली होती. आपण पाहिलं 96, 98, 99, 2004, 2009, 2014. आता आघाडीच्या सरकारची अपरिहार्यता असल्यामुळे भिन्न विचारसरणी, अनेक वेळेला परस्परांच्या विरुद्ध राजकीयदृष्ट्या लढलेले पक्ष निवडणुकीच्या नंतर एकत्र येतात हे आता आपल्याला देशभरामध्ये सुद्धा अनुभवायला मिळालं. म्हणून एकेकाळी नितीश कुमार राजदसोबत लढले, लोकसभेची निवडणूक विधानसभेची जिंकले, मध्ये संसार सोडला, BJP बरोबर गेले, BJP बरोबर ते 2.5 वर्षे काढली, BJP बरोबर ते विधानसभेच्या निवडणुका लढल्या, 1 वर्ष 2 वर्ष BJP बरोबर राहिले, मध्येच ते सोडलं आणि तिकडे गेले. ममता दीदीसुद्धा एकेकाळी NDA सरकारमध्ये रेल्वेमंत्री होत्या, नितीश कुमारजी होते, काही कालावधीमध्ये DMK सुद्धा NDA अलायन्सशी त्या ठिकाणी होता. त्याच्यामुळे राजकारणामध्ये अनेक वेळेला परिस्थितीनुसार त्या त्या राज्याच्या आवश्यकतेनुसार वेगळी राजकीय भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते. आज आम्ही ही भूमिका घेत असताना सत्तेसाठी घेतलेली भूमिका नाही. महाराष्ट्रासारखं प्रगतीशील आलेलं राज्य अधिक पुढे जावं, महाराष्ट्रातल्या तरुणाईला, महिलांना अधिक गतिमान करावं, बळीराजाच्यासाठी अधिक काम करावं आणि संघराज्याची कल्पना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्याच्यात राज्याचं काम त्यांनी निर्धारित केलं आहे. देश केंद्र सरकारने काय करायचं ते निर्धारित केलं आहे. संयुक्तरित्या कनकरंट लिस्टमध्ये दोघांनी काय करायचं ते त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. अशा वेळेला केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराच्या राज्यामध्ये आहेत, त्याला अधिक गती मिळेल. या भूमिकेतूनच दादांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रेसी मानणाऱ्या, लोकशाही मानणाऱ्या आमच्या पक्षाने बहुमताने तो निर्णय घेतला.
पण तो निर्णय घेत असताना आमचं जे मूल्य आहे, मूळ जी आयडियॉलॉजी आमची आहे, ती शाहू फुले आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचारची, त्याच्याशी जराही फारकत न घेता आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. पण तरी माझा मूळ प्रश्न असा होता की जेव्हा तुम्ही भाषणं ऐकता तेव्हा तुमचं तुम्हाला काय वाटतं? तेव्हा जी आपण टीका केलेली होती, भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे, भाजप म्हणजे एकाधिकारशाही या देशामध्ये आणतो, अशी जी टीका होती, तर त्याविषयी तुम्हाला आता पाहताना तुम्हाला कसं वाटतं की भूमिका बदलली की तशीच राहिली की भाजप बदलला? एक कसं आहे की 2014 ज्या वेळेला आम्ही त्यांना बाहेरून पाठिंबा दिला हो, त्यावेळेला ही विरोधाची धार हळूहळू बोथटत होत गेली. ओके, अच्छा. 2014 ओके, प्रदेश राष्ट्रवादी अध्यक्ष आणि प्रदेश राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून प्रफुल्लभाईंनी आम्ही निवडणुकीचे निकाल हाती यायच्या अगोदरच आमचा बाहेरून पाठिंबा दिला त्यांनी न मागता. ओके, एक भाग. 17 सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत जाण्याची एक चर्चा झाली होती. 19 सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस निवडणूक एकत्रित लढलो, शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणूक लढला. जनतेचा कौल युतीला स्पष्ट मिळालेला होता, आम्हाला विरोधात बसायचाच कौल त्यावेळेला मिळालेला होता. ओके, भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष धरून 180 संख्याबळ त्या ठिकाणी होतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने स्पष्ट माइंडेड त्या युतीला दिला होता. ओके, पण भाजप सेना यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरना कुणी काय वचन दिले, वचननामा मोडला, अमकं झालं तमकं झालं, याच्यातनं ते वादविवाद त्या ठिकाणी सुरू झाले. ओके, आणि मग राज्यामध्ये कधीही कोणी स्वप्नामध्ये आणलं नसेल की काँग्रेस सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देतील, पण त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला, आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार प्रस्थापित झालं. मग आपण जो प्रश्न विचारताय, आम्ही केवळ भाजपच्याच विरोधामध्ये भाषण केली असं नव्हे, बरं, राज्यातल्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या संख्येच्या निम्म्या ठिकाणी आम्ही शिवसेनेशी पण लढत आलो. ओके, माझ्या कोकणात तर माझी सगळ्या निवडणुका शिवसेनेच्या विरोधातच लढल्या गेल्यात, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये पण आमची भाषणं झाली. पण त्यावेळेला आम्ही एकत्रित आलो, त्यामुळे आम्ही ती भाषणं कशी विसरलो, कशी आठवणीत आहेत हा प्रश्न त्यावेळेला कुणी विचारला नाही. पण आता मात्र आमची गेमीन घेतलेली भूमिका, आमच्यावरती खूप प्रेम असणाऱ्यांना ज्यावेळेला मान्य होत नाही किंवा त्यांना डायजेस्ट होत नाही किंवा इतके जण या भूमिकेचं समर्थन करतील असं ज्यांना स्वप्नातही कधी वाटलं नाही, ती अशा पैकी टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात, त्यापेक्षा वेगळं काही नाही. पण असं पण एक महाराष्ट्रामध्ये चित्र असं दिसून येतं की शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती लोकांना वाढली, त्यांच्याजवळचे अजित पवार, वळसे पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सोडून गेल्यानंतर या वयामध्ये पवार साहेबांना या लोकांनी सोडून जावं का इतकं भरभरून दिलं, त्यांच्यावर कोट अनकोट जर अन्याय जसा अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अन्याय जर साहेबांनी केला असेल तर तो आमच्यावर पण अन्याय करा असं लोक बोलतात, तर त्याला तुमचं उत्तर काय असू शकेल? एक असं आहे की एकतर सध्या साहेबांच्याबद्दल मी जरा एका या ठिकाणी बोलणार नाही. आम्ही हा निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून, लोकशाही मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच 18 बंगल्यामध्ये 99 ज्यावेळेला आम्ही निवडून आलो त्याला आमच्या नेत्याची निवड म्हणजे भुजबळांची ही वरून लादलेली निवड नव्हती, तर आमदारांच्या माध्यमातून केली गेली. 2004 आर आर पाटलांची निवडसुद्धा पक्षांतर्गत मतदान झालं, आम्ही मतदान केलंय, भुजबळ साहेबांना केलं, मी आर आर पाटलांना केलं. 2004 पक्षांतर्गत मतदान त्या ठिकाणी झालं, त्याच्यातून आम्ही निवडून आमचे नेता निवडला. तर डेमोक्रेसी आमच्या पक्षामध्ये आहे. ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंचं सरकारमधून बाहेर पडले आणि स्पष्ट झालं की आता महाविकास आघाडीचं सरकार राहत नाही, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या सगळ्या विधानसभा सदस्यांनी, सगळ्या विधान परिषद सदस्यांनी, मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, त्यावेळच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांनी एक पत्र दिलं साहेबांना की आम्हाला या सरकारमध्ये सहभागी व्हायचा आहे, म्हणजे जे सरकार आत्ता आहे हे सरकार त्यावेळेला येणार होतं, नेतृत्व कोण करेल याची त्यावेळेला आम्हाला कोणाला माहिती नव्हती, पण हे सरकार येणार नक्की झालं, म्हणजे भाजप आणि शिंदे साहेब यांचं संयुक्त सरकार येणार नक्की झालं, त्या सरकारमध्ये आम्ही सहभागी व्हावं असं 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळेला सांगितलं. त्याच्यात रोहित पवार पण होते. सरळच आहे, त्यांनी कधी नकार दिला नाही. ज्यावेळेला हा प्रश्न मांडला की सगळ्या आमदारांची सही आहे, त्याला कोण माझी सही नाही असं कोण म्हटलं नाही अजून, याचा अर्थ जे सांगितलं गेलं ते सत्य आहे आणि खरंच आहे ते. मी त्या सही होत असलेल्या क्षणाचा मी साक्षीदार आहे, आय वॉज द पार्ट ऑफ दॅट मिटिंग. ओके, त्याच्या मी आपल्याला अत्यंत अधिकृत या ठिकाणी सांगतोय की सर्वांचं मत ते प्रामाणिक त्या ठिकाणी होतं. ओके, त्याच्यामुळे आज हा आम्ही मगाय सांगितल्याप्रमाणे डेमोक्रॅटिक पद्धतीने आम्ही तो निर्णय घेतला. ओके, आणि असा नाही की तो
दीर्घकाळ त्याची चर्चा सुरूच होती, त्याच्यातल्या अनेक काही कंगोरे आहेत. पण मी आज काय स्पष्ट करणार नाही. 2009 लोकसभा आम्ही कशी लढणार होतो, 2014 लोकसभा सुद्धा कशी लढणार जाणार होती, 2014 बाहेरून पाठिंबा दिला, 2017 सरकार गठन भाजपवर करताना दीर्घकाळ प्रक्रिया चालली, त्याचा एक छोटासा भाग मी होतो. पण या सगळ्या गोष्टी मी आज काय बोलणार नाही. काळाच्या ओघात कुठल्या तरी दुय्यम नेतृत्वाने एखादी भूमिका मांडली तर कदाचित मला ती त्यावेळेला स्पष्ट करावं लागेल, अन्यथा मी हे करणार नाही. पण आम्ही ह्या कॉन्शियसली राजकीय निर्णय त्या ठिकाणी घेतला. तुमची आणि जयंत पाटलांची ती विधिमंडळातली भेट अनेकदा गाजली आणि त्यांनी तुम्हाला मिठी मारलेली होती, तर जयंत पाटलांचं खरोखर तुमच्याकडचं येणं किती दिवसांसाठी अजून लांबणीवर आहे? नाही, कसं आहे की जयंतराव सुद्धा एक मॅच्युअर लीडर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते दीर्घकाळ त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्या पोटातलं पाणी हलत नाही, बरं, पण डोळ्यातलं पाणी टिकत नाही, बरं, अशी जयंतरावची ख्याती आहे. करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं, त्याच्यामुळे आता ते कधी काय कुठे माझ्यापेक्षा ते त्या ठिकाणी अधिक सांगू शकतील. मी ठीक मारली, कारण गेले 35 वर्ष मी एकत्रित काम केलं आहे. शेवटी व्यक्तिगत प्रेम राहतंच, राजकीय भूमिका आहे. बघा, राजकारणामध्ये महाराष्ट्रातले संस्कार आहेत, राजकीय परस्परांच्या विरोधामध्ये लढत आलो आम्ही, पण व्यक्तिगत संबंध कधी बिघडले नाही. बरं, म्हणजे अगदी आदरणीय पवारसाहेब, बाळासाहेब ठाकरे यांचेसुद्धा संबंध पाहू शकता, प्रमोद महाजन, पवारसाहेब यांचेसुद्धा संबंध आपल्याला अनेक वेळेला जुने संबंधाची आपण आठवण काढली तर पाहायला मिळू शकतात. त्यामुळे राजकीय मतभेद, राजकीय विचारसरणी भिन्न असू शकते, ओके, पण व्यक्तिगत हे रिलेशन राहतात. त्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर अचानक त्यांची माझी भेट झाली. बरं, मी सभागृहातून येत एका आपल्या पत्रकार मित्रांजवळच बोलत होतो, एका वाहिनीच्या, आणि तेवढ्या जयंतराव पाठीमागून आले. मी त्यांना दिसल्यामुळे बरेच दिवसांनी भेट झाली, अचानक झाली. त्याचा आनंद त्यालाही झाला, मलाही झाला, त्याचं प्रत्यंतर मिठी मारण्यामध्ये झालं. पुनर्भेटी पुन्हा, या भेटींचा पुन्हा योग लवकरच होईल. भेटी तर अशा होतच असतात वारंवार, बरं, पण त्या भेटीमध्ये राजकीय अन्वयार्थ असतोच अशातला काय भाग नाही, राजकीय चर्चार्थ अशातला काय भाग नाही. राजकीय चर्चाखेरीसुद्धा अनेक प्रश्न येतात, निघालाच प्रश्न, तर तुमचं त्यांना इन्व्हिटेशन राहील? नाही नाही, एक मी मगाशी काय सांगितलं की ते एक ज्येष्ठ नेते आहेत, ओके, इन्व्हिटेशन त्यांना कशाला. आमची सर्वांचीच भूमिका आहे की आम्ही एकत्रित आज आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या सोबत यावं, अशी माझी सर्वांनाच विनंती आहे. जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली घेतलाय, या निर्णयाच्या छत्राखाली साऱ्यांनीच यावं, अशी माझी सर्वांनाच आग्रहाची विनंती आहे. या सगळ्या याच्यामध्ये राष्ट्रवादीची कोंडी होती असं वाटत नाही का? कारण गोपीचंद पडळकर असतील किंवा जे भाजपचे नेते असतील, जे आजीदादांना ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये स्वतंत्रपणे काँग्रेसमध्ये एक स्थान होतं, तर यांच्यासारखे नेते जेव्हा बोलतात तेव्हा तुम्हाला वाटत नाही की जरा थोडंसं अति होतं हे? एक असं आहे की काही व्यक्ती अशा असतात की ज्यांची मानसिक ठेवण ही एका विकृत मनोवृत्तीवरती काय काय वेळेला असते, त्यामुळे टीका टिप्पणी करताना भान सोडून काही माणसं टीका करतात, त्याच्यातले पडळकर त्या ठिकाणी आहेत. पण आपण अनेक वेळेला तो भाग सोडा, आपण जो मुद्दा मांडलात की अशी कोंडी याच्यामध्ये कुठे होते, त्या बाबतीमध्ये तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ माफी मागितली, त्याच्या बाबतीत स्पष्टता दिली. राजकारणामध्ये असे काही वेळेला काही प्रसंग निर्माण होत असतात, व्यापक विचार करता काही गोष्टी इग्नोर करायचे असतात, पण त्या बाबतीतली जी प्रखर भूमिका होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, जनतेने रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी दाखवली. त्याची योग्य ती नोंद भारतीय जनता पक्षाने घेतली, म्हणून बावनकुळे साहेबांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं. म्हणून सगळेजण समज उमज असलेले आम्ही सगळेजण आहोत, आणि असे प्रसंग काँग्रेसबरोबर वागताना सुद्धा अनेक वेळेला आलेच होते, त्यामुळे अशा प्रसंगांना कसं तोंड द्यायचं आहे याची स्वाभाविक होत असतं ना. बरोबर, शेवटी कुठल्या घटना, कुठला प्रसंग महत्त्वाचा, आणि त्यापेक्षा राज्याचं हित, पक्षाचं हित, व्यापक जनतेचं हित कशामध्ये आहे याचा काहीतरी आपल्याला सारासार विचार करावा लागतो. ओके, अशा काही गोष्टीवरना एका दुसऱ्या व्यक्तीच्या मनोवृत्तीतून घडलेल्या प्रसंगातून सगळंच उभं केलेलं राजकारण काय वाया घालवा असं कधी राजकारणामध्ये ठरत नसतं. शरद पवार अनेक जे राष्ट्रवादी जे बंडोखर आहेत, तुम्ही स्वतःला बंडोखर समजत नाही पण त्यांच्या दृष्टीने तुम्ही बंडोखर आहात, तर रायगडमध्ये पण ते आल्यानंतर त्यांचा तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्यांचा ज्या पद्धतीने ते आक्रमक भाषण करतात, कोल्हापूरमध्ये केलं, बीडमध्ये केलं, ते जर रायगडमध्ये आले तर त्यांचा म्हणजे त्यांचं स्वागत किंवा
तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? रायगड एकतर साहेबांना सल्ला देण्याइतपत मी मोठा बिलकुल नाही. बरं, त्यांच्यासमोर आय मीन अ पिनट इन अ ड्रॉप इन अ ओशियन. तसंच माझं मी नेहमीच राजकारणातलं वक्तव्य करतो. गेले 60 वर्ष महाराष्ट्राचा कानाकोपरा साहेब फिरतात, त्यामुळे रायगडमध्ये साहेबांनी आले काही कार्यक्रमाच्या निमित्ताने, तर मला त्याच्याबद्दल बिलकुल काही हरकत वाटण्याचं काही कारण असू शकत नाही किंवा मी त्या विचारसरणीचा आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी नाही. त्यामुळे साहेब राज्यात देशात ती ठिकाणी फिरतात. ओके, तो फिरण्याचा नैसर्गिक हक्क 60 वर्षाच्या प्रदीर्घ त्यांच्या मेहनतीतून त्यांनी तो देशामध्ये मिळवलेला आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये मी कधी भाष्य करणारच नाही. ओके, पण तुम्ही एकीकडे सगळे जे पक्ष सोडून जातात ते आपल्याला त्याला विठ्ठल म्हणतात, ते आमचं दैवत म्हणतात, तुम्ही पवारांना दैवत म्हणता, विठ्ठल म्हणता, पण मात्र त्यांनाच पक्षाध्यक्ष पदावरून हटवता, हे लोकांना म्हणजे कळून येत नाही, असं कसं काय होऊ शकतं? एक असं की राजकारणामध्ये ज्या वेळेला एखादी भूमिका लोकशाही मानणाऱ्या पक्षाच्या माध्यमातून होते त्यावेळेला काही भूमिकेच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडंसं मनाला पूर्णपणाने उभारी देऊनच निर्णय तसे त्या ठिकाणी घ्यावे लागत असतात. आणि राजकारण असेल किंवा अनेक गोष्टी आपण पाहतो तर त्यावेळेला शेवटी तुम्हाला घ्यायच्या निर्णयाच्या सोबतच तुम्हाला राहावं लागत असतं. पण अनेक वेळेला म्हणतो की आपण एव्हरीथिंग इज फेअर इज वॉर अँड लव्ह, तर तसं दिस इज अन पॉलिटिकल वॉर. अच्छा, जे दैवताच्या विरुद्ध असलं तरी इट इज कसं, एक कसं आहे की शेवटी हा निर्णय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकशाही मानणाऱ्या पक्षाच्या मध्ये बहुमताने ज्यावेळेला आम्ही घेतला गेला त्यावेळेचे सात पडसाद परिणाम उद्याच्या भवितव्यामध्ये जनतेमध्ये त्याच्यातल्या प्रतिक्रिया अनुकूल प्रतिकूल या साऱ्याचा सारासार विचार करत आम्ही तो त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. एवढंच या विषयावरती मी बोलेन. भाजपसोबत जायचं हा अजितदादांचा मनोदय आहे, तो त्यांनी सगळ्यात आधी तुमच्याजवळ व्यक्त केला असं बोललं जातं, तर तेव्हा तुमचा सल्ला त्यांना काय होतं? जावं बरोबर की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्यासोबत मी राहील, तर त्या तुमच्या दोघांमधली चर्चा काय होती? नाही, एक असं आहे की दोघांमधली चर्चा जाहीर करणं कधी शक्य होत नसतं. बरं, परंतु मी मगाशी सांगितलं की राजकीय भूमिका पक्षाच्या बाबतीमध्ये कशी कशी होत गेली, म्हणून मी मगाशी काही आपल्याला साल सांगितलं, काही उदाहरणं त्या ठिकाणी दिली. त्यामुळे का असं शेवटच्या क्षणी भाजपमध्ये भाजपबरोबर जायचं असं काही चर्चेचा भाग नाही ना. एक तऱ्हेची दीर्घकालीन प्रोसेस प्रक्रिया राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्ष चालू होती. बरं, ती फक्त घेण्याचा क्षण त्यावेळेला आला एवढंच. ओके, म्हणून मी मगाशी सांगितलं की हा निर्णय दादांचा एकट्याचा किंवा त्यांना मी त्यांच्या जवळचा आहे म्हणून मी त्यांना दिलेला सल्ला देणाऱ्या एकट्याच्या पुरता सीमित नाही. ओके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश आमदारांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश क्रेडरनी, ओके, गेले अनेक वर्ष पक्षाशी समरसतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामुदायिकरित्या कॉन्शियसली लोकशाहीच्या माध्यमातून हा घेतलेला निर्णय. याच्यापेक्षा आता या विषयावरती मी अधिक बोलणं. फक्त एकच, फक्त ज्या दिवशी शपथविधी झाला अजितदादांचा त्या दिवशी त्या बंगल्यावरती सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, तर त्याचं गोडबंगा सांगा, तेवढं तरी सांगा की सुप्रिया सुळे या खरोखरीच तुमची समजूत काढण्यासाठी आलेल्या होत्या की वेगळं आणखीन काही त्याच्यापर्यंत प्लॅन बी होतात? तेवढं जरा तेवढं तरी गुपित लोकांच्या मनात अजून कायम आहे. सुप्रियाताई त्यावेळेला देवगिरी बंगल्यावरती आल्या ही बाब सत्य आहे. एकदा नाही, मी दोनदा आल्या. बरं, पण त्यांच्या येण्या पाठीमागच्या ज्या काय भावना असतील त्या त्याच अधिक प्रखरतेने मांडू शकतात, कारण त्या स्पष्ट वक्त्या आहेत, उत्तम संसदपटू आहेत. त्या बोलण्याच्या बाबतीमध्ये योग्य पद्धतीने त्यांच्या भूमिकेचं समर्थन त्या ठिकाणी करत असतात. मला असं वाटतं हा प्रश्नाचं उत्तर ताई आल्या असल्यामुळे त्याच त्या ठिकाणी देऊ शकतात, कारण आम्ही सगळेजण देवगिरी बंगल्यावरती होतो, आम्हाला माहिती नव्हतं की ताई येणार आहेत. ताई आल्या, त्याच्यामुळे त्या आल्या, बसल्या, बोलल्या. त्याच्यानंतर जे काय आपण जे प्रश्न विचारतात त्या बाबतीमध्ये माझ्याकडे त्या संदर्भातली काही उत्तर नाही. अधिक प्रकाश, अधिक उत्तर ताई त्या ठिकाणी देऊ शकत. पवार गटांकडनं जो तुमच्यावरती जो राजकीय जो हल्ला होतो त्याच्यामध्ये रोहित पवार फार अग्रभागी आहेत, ते जास्त म्हणजे अधिक आक्रमकपणे बोलतात इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा. तर त्यांचं जे एकूण राजकीय आकलन आहे ते असं म्हणतात की आता ते प्रति अजित पवार व्हायची या तयारीमध्ये आहेत, तर तुमचं ऑब्झर्वेशन तसंच आहे? आता तुम्ही म्हणता प्रति अजित पवार, मी जर म्हटलं की अजित पवार काही एका दिवसात घडत नाही. बरं, जसं पवारसाहेब एका दिवसात कधी आयुष्यात घडले नाहीत, किंवा 60 वर्षाची त्यांची प्रदीर्घ मेहनत आहे. तसं कोण असं म्हणत असेल मी अजित पवार घडेन तर तसं इतकं सोपं नाही. बरं, त्याला खूप परिश्रम, खूप कष्ट असे खूप जन्म त्या ठिकाणी घ्यावे लागतील.
मी अनेक वेळेला वर्णन केलं की अकाली आलेलं प्रौढत्व असं दाखवण्याचा केईलवाडा प्रयत्न, जसं काय जगाचं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सगळ्याच गोष्टीची माहिती मलाच एकट्याला आहे आणि मला सर्व काही कळतं आहे असा आभास निर्माण करणारे काय जे आहेत त्याच्यातलं ते एक व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे, बघूया, असं होत राहत असतं राजकारणात. ओके, तुमच्या जेव्हा या सगळ्या पॉलिटिकल चर्चेमध्ये आदिती तटकरे आता मंत्री झालेले आहेत, 2024 निवडणूक आहे, तर तुम्ही स्वतः परत विधानसभेमध्ये येण्यास इच्छुक आहात की लोकसभेमध्येच? तुमचं पुढचा 2024 प्लॅन काय? एक असं आहे की आता नव्या जबाबदारीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष. बरं, स्वाभाविकपणाने आज आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्रितपणाने बसून आम्ही जागा वाटप त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करू. बरं, आवश्यकता लागली तर केंद्र पातळीवरती सुद्धा त्याबद्दलची चर्चा होईल. त्यामुळे ज्या वेळेला रायगडच्या लोकसभेच्या जागेचा विषय येईल, लढण्याचा विषय येईल, त्यावेळेला अजितदादा या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी घेतील. कारण शेवटी मला मी एक नक्की दावा या ठिकाणी करू शकतो की लोकसभा लढायला मी कधी नकारला नाही. बरं, तरी म्हटलं काल परवा की लोकसभा लढायला नेत्यांनी नकार दिला. मी स्वतःला नेता मानत नाही, पण 2014 मी लोकसभा लढलो मोदी लाटेमध्ये आणि मंत्री असताना. बरोबर, आणि लोकसभा लढल्याच्या नंतर राजीनामा सुद्धा स्वतःहून देणारा मी आहे. माझ्याकडे राजीनामा नाही मागितला, मी स्वतः जाऊन दिला. मी पवारसाहेबांकडे इच्छा व्यक्त केली, दादांकडे इच्छा व्यक्त केली की आता मला मंत्रिपदापेक्षा संघटनेमध्ये काम करायचं. ओके, नेत्याने ऐकलं, मी प्रदेशाध्यक्ष झालो. त्याच्यामुळे लोकसभा लढलो मी, 19 लोकसभासुद्धा मी लढलो. बरोबर, त्याच्यामुळे नेत्याने निवडणूक लोकसभा लढायला नकार दिला असं कोणतरी म्हटलं, बरं, तो दावा खोटा आहे. खोटा, मी लढलो, मी नेता नाही, पण मी लढलो. भुजबळ साहेब लढले, त्याच्यामुळे तो काय मुद्दा येतच नाही ना. उलट काही असे असंख्य नेते आहेत की जे लोकसभा लढले नाहीत, त्याची नावं आज मी काय घेऊ इच्छित नाही. तशीच वेळ आली तर मी जाहीर करेन. जाहीर करेन. पण 2024 तुमच्या मनातली इच्छा काय? समजा ठीक आहे, दादा निर्णय घेतील. लोकसभा लढण्याच्या संदर्भामध्ये पक्ष म्हणून दादांनी आणि मग मित्र पक्ष म्हणून त्यावेळेला स्वाभाविकच आहे, शिवसेना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, सर्वांच्या संमतीने जर काही ठरलं निवडणूक लढायची हो तर बिलकुल निवडणुकीला मी समोर जाईन. पण तुम्हाला मंत्री राज्यामध्ये पुन्हा यावं, मंत्री व्हावं? एक असं आहे की शेवटी प्रत्येकाने कुठे निवडणुका लढाव्यात बरं हे शेवटी नेतृत्व ठरत असतं. बरं, आज आपण बघतो आहोत अनेक वेळेला राज्यामध्ये सुद्धा किंवा देशामध्ये सुद्धा. बरं, अनेक वेळेला लोकसभेला उभे राहिलेले मंत्रीसुद्धा आपण पाहतो, लोकसभेमध्ये जाणारी माणसंसुद्धा राज्यामध्ये येऊन परत नेतृत्व करतात. बरोबर, असं होऊ शकतं. होऊ शकतं. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काय आज फारसं हे नाही. माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही घेतला आहे, या निर्णयाला लोकमान्यता निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती मिळवणं हे उद्दिष्ट माझ्यासमोर आज महत्त्वाचं आहे. या लोकमान्यतेविषयी फक्त एक प्रश्न विचारतो की शरद पवारांविषयी जी सहानुभूती वाढते आहे, त्यांच्या सभांना गर्दी होत आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? एक असं आहे की साहेबांच्या सभेला गर्दी होते त्याच्याबद्दलची मी काही टिप्पणी करू इच्छित नाही, पण मी एवढं मात्र नक्की अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगेन की ज्या ज्या वेळेला दादा दौऱ्यावरती जातात, बीडची सभा असेल, कोल्हापूरची सभा असेल, बारामती झाले त्यांचं स्वागत असेल, पुण्यनगरीमध्ये आत्तापर्यंत कोणाही राजकीय नेत्याचं स्वागत नाही झालं, ते अभूतपूर्व साबत पुणेकरांनी केलेलं असेल, तिथून सातारा सांगली मार्गे ते गेलेले असतील, नाशिकला ट्रेनमध्ये जाताना ठाणा भिवंडी नाशिक नाशिक शहरामध्ये झालेलं स्वागत असेल, हे अभूतपूर्व आहे. बरं, त्याच्यामुळे त्या सगळ्या स्वागताकडे मी पॉझिटिव्ह पाहतो की आज दादांचं एक ग्लॅमर, दादांच्याबद्दलचं एक आकर्षण जनमानसामध्ये, शहरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, तरुणांच्यामध्ये सुद्धा, महिलांच्यामध्ये सुद्धा त्या नेतृत्वाबद्दलचं एक वेगळं आकर्षण आहे. बरं, आणि मला विश्वास आहे की आम्ही घेतलेला निर्णय हा लोकांच्या प्रश्नी पडला. जसं राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये सत्तेत सहभागी आहे, तसं केंद्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढच्या काही काळामध्ये काही स्थान मिळण्याची शक्यता आहे का? एक असं आहे की ज्या वेळेला अलायन्स असतं, NDA म्हणून एक अलायन्स आहे, त्यामध्ये सुद्धा एकेकाळी सर्व जे काही मित्रपक्ष आहेत किंवा UPA अलायन्स होतं त्यावेळेला सुद्धा काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष त्यांना त्या ठिकाणी स्थान राहतं. बरं, आज केंद्रीय पातळीवरती आम्ही त्या ठिकाणी स्थान असेल की नाही याची चर्चा माझ्या स्तरावरती काही झालेली नाही. कदाचित काही वेळची चर्चा प्रफुल्लभाई आणि दादा त्या ठिकाणी करत असतील. मला असं वाटतं की केंद्रातलं शीर्षस्थ नेतृत्व या संदर्भातला योग्य तो निर्णय करेल. एका मीटिंगचा एक ऊहापोह नेहमी होतो या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये की राष्ट्रवादी काँग्रेसचे 12-13 नेते शरद पवारांना भेटले आणि आम्हाला भाजपसोबत जाऊ द्या
नाहीतर ईडी आम्हाला सोडणार नाही. तर असं काही नेत्यांनी खरंच सांगितलेलं होतं साहेबांना, आणि साहेब तेव्हा असं म्हणाले होते की तुम्ही तुमचा निर्णय घ्या, मी लढतो आहे, तुम्हाला लढायला काय प्रॉब्लेम आहे. एक असं आहे की खाजगी झालेल्या सगळ्या भेटी कधी विशद करायच्या नसतात. बरं, प्रत्येक बाजूला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक भेटीला वेगवेगळे अन्वयार्थ असतात. बरं, दोन्ही बाजूच्या त्याच्यातल्या मतं असू शकतात. मी एवढंच वारंवार या ठिकाणी सांगेन की माझी आणि दादांची चौकशी 14 ते 19 सर्व तपास यंत्रणांनी त्या ठिकाणी केली. त्या तपास यंत्रणाच्या चौकशीमध्ये आमच्याकडनं काही चुकीचं घडलं असं कुठेही निदर्शनास आलं नाही. त्यावेळेला काही बाबतीमध्ये न्यायालयामध्ये सुद्धा ते प्रकरण त्या ठिकाणी दिलं. ज्यांच्या संदर्भात गेलं त्यांनासुद्धा न्यायालयाने त्या ठिकाणी क्लीन चीट दिलेली आहे. भुजबळ साहेबांच्या वतीमध्ये दुर्दैवी घटनामधल्या कालावधीमध्ये घडली, आता तर काही होण्याचं काही कारण असू शकत नाही. ओके, त्याच्यामुळे वारंवार आम्ही घेतलेले भूमिका पचनीय पडलेले, केवळ आमच्या या गोष्टीवरती आम्हाला आमच्यावरती आरोप करत केवळ कलंकित करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी होतो, यापेक्षा याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला स्वतःला काय वाटत नाही. छगन भुजबळ पवार साहेबांना ब्लॅकमेल करत होते असं तुमचेच एक माजी आमदार बोललेले होते, तर त्यात तुम्हाला तथ्य वाटतं? एक असं आहे की ज्यांचा दीर्घकाळ विशिष्ट पद्धतीने एका केलेल्या कृत्याच्याबद्दल तुरुंगामध्ये गेला, त्यांनी केलेल्या वक्तव्याला फारसं काय मी महत्त्व देऊ इच्छित नाही. ही जी युती आहे, अनेकदा असं बोललं होतं की विधानसभेपर्यंत कायम राहणार तुमच्या 3 पक्षांची युती, अनेकदा असं म्हणते लोकसभेनंतर काहीतरी पुन्हा राज्यात भूकंप, राजकीय भूकंप होऊ शकतो, तर त्याबद्दल पण थोडं स्पष्ट सांगितलं तर बरोबर. आता NDA सहभागी झालेलो आहोत, महायुतीमध्ये सहभागी झालेलो आहोत. ओके, आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणाने लढणार आहोत. केवळ लढणार नाही आहोत, तर विचाराच्या बळावरती, राज्यातील जनतेच्या बळावरती पुन्हा एकदा ते आम्ही पूर्ण शक्तीने, पूर्ण ताकदीने जिंकणार आहोत आणि पुन्हा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. सर, परस्पर विरोधी असलेले भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष एकत्र आले, तर परस्पर विरोधी असलेले भरत गोगोल आणि सुनील तटकरे यांचं मनोमिलन केव्हा होणार? नाही, आम्ही परस्पर विरोधी असण्याचं काही कारण आहे? बरं, राजकारणामध्ये आत्तापर्यंत मी मगाय सांगितल्याप्रमाणे आमची लढत नेहमी शिवसेनेबरोबर होती त्या ठिकाणी झाली. बरं, आज आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये व्यापक अर्थाने शिवसेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. ओके, त्याच्यामुळे तो विरोध राहण्याचं काही कारण नाही. ते म्हणाले की तटकरे म्हणजे कुणी पालकमंत्री चालेल, पण मी आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्री होऊ देणार असं जाहीरपणे बोललेले होते. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा नक्की त्या ठिकाणी अधिकार आहे. बरं, ते विधानसभा सदस्य 3 वेळा त्या ठिकाणी झालेत. ओके, त्यांच्या भावना त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे मांडल्या असतील. बरं, जाहीररित्या मांडल्या असतील, पण या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून एकत्रितपणाने घेतील. ही संपूर्ण मुलाखत ऐकल्यानंतर मला असं वाटतं की सुनील तटकरे हे त्यांच्या पोटातला अजिबात ओठावर आणत नाहीत, तर त्याचं काय रहस्य जरा तेही सांगा. म्हणजे काय, म्हणजे इतर लोक तुमच्याविषयी बोलतात पण तुम्ही मात्र अतिशय संयमाने त्याला उत्तर देतो, तर काय रहस्य, तुम्ही कोणाकडे शिकलात हे की उपजतच आहे? 84 साली मी राजकारणामध्ये आलो. बरं, अपघाताने आलो, कारण माझ्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या 13व्या दिवशी म्हणजे 23 मे 1984 रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून मी कामाला सुरुवात केली. तालुका काँग्रेसचा अध्यक्ष झालो, जिल्हा आयोगचा अध्यक्ष झालो. मी एकतर माझा राजकारणातला प्रवास असा दुर्दैवीरित्या झाला, त्यामुळे गेल्या अनेक वर्षात अनेक चढउतार आले, पण संयम, जमिनीवर पाय ठेवणं आणि सतत लोकांच्यात राहणं हे त्या ठिकाणी मी शिकलो. मी जरूर आक्रमक आहे. बरं, पण काही बाबतीमध्ये संयम हा उपजतच आपोआप त्या ठिकाणी आला. ओके, कदाचित मी अनेक वेळेला बोलतो गमतीने, मी वंचितातला किंचित आहे. म्हणजे काय, तर माझ्या समाजाची मतं हाताच्या बोटावरती मोडण्या इतकी मतदारसंघात आहे, त्यामुळे अनेक वेळेला सामाजिक बेस दाखवत उमेदवार ठरवले जातात किंवा दीर्घकाळ त्यांचं राजकारण त्या ठिकाणी सुरू राहतं, पण माझं तसं नाही. त्याच्यामुळे समजा अल्पसंख्याकांना आपण अल्पसंख्याक म्हणतो, पण त्यांची पण मतं माझ्यापेक्षा, माझ्या समाजापेक्षा 25 पटाने अधिक आहेत माझ्या मतदारसंघात. बरोबर, तर त्याच्यामुळे कदाचित ते असेल, परिस्थितीचं भान असेल किंवा काही असेल, ते असं आलंय मनात. ते आता किती सत्तेच्या कुठल्याही पदावरती जरी गेलो तरी भान ठेवणं आणि पाय जमिनीवर ठेवणं
एवढंच काम, नाहीतर मोदी नावाच्या दुसऱ्या धंदामध्यात मी कसा निवडणार असतो. एक तुमचं तुमचे एक सुरुवातीचे एक राजकीय गॉडफादर म्हणूया, थोडा मोठा शब्द तुम्हाला वाटेल, पण अरंतुले होते, नंतर शरद पवार आणि तर अजित पवार, तर तिघांविषयी जे तुमचं काय, तुम्हाला त्यांचा कोणता गुण, अंतुले साहेबांचा कोणता गुण असा आवडला की जो तुमच्यावर प्रभाव करून गेला, पवार साहेबांचा आणि अजित पवारांचा? अंतुले साहेबांची काम करण्याची पद्धती प्रचंड वेगळी होती, गतिमानता होती, एक प्रशासनावरती त्यांचं प्रचंड कसब होतं, तेही प्रचंड खूप मेहनत घ्यायची. त्यामुळे मी त्यांना पहिल्यांदा आयुष्यात पाहिलं, माझं वय 14 असताना 1969 साली ते आमच्या घरी आले होते, त्यावेळेला मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं 68 साली, त्यावेळेला मी अंतुले साहेबांना पहिल्यांदा पाहिलं. नंतर दीर्घकाळ अगदी त्यांचं दुर्दैवी निधन होईपर्यंत माझा त्यांचं सतत संपर्क त्या ठिकाणी राहिला, आणि 84 पासून तर सतत अनेक वेळेला प्रवास केला, अनेक वेळेला तासनतास चर्चा केल्या, अनेक वेळेला एकत्रित फिरलो. त्याच्यामुळे त्यांच्या एकंदरीत त्यांचं इंग्रजी उर्दूमधलं त्यांचं भाष्य किंवा मराठीवरचं सुद्धा त्यांनी मिळवलेलं प्रभुत्व माझा ते त्याने. पवार साहेबांना मी 1975 साली पहिलं पाहिलं, ते सुद्धा ते कृषीमंत्री होते देशा राज्याचे, शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळामध्ये, आणि आमच्या जिल्ह्यात खोडकिडा पडला होता त्यावेळेला ते पाहणी करण्यासाठी त्यांना आमच्या घरी आले होते, ते माझे वडील सभापती होते. त्यावेळेपासून साहेबांचं व्यक्तिमत्व मला जवळून पाहायला मिळालं, दीर्घकाळ त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी त्यांनी आयुष्यभरामध्ये मला त्या ठिकाणी दिली. ओके. त्यामुळे त्यांचं प्रचंड मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, प्रशासन कौशल्य हे सुद्धा पराकुटीचं खूप मोठं आहे. ओके. मी माझा स्वतःला नशिबात समजतो की मला त्यांच्यासमवेत कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसंच दादांची माझी तशी पहिली ओळख झाली, ते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले, त्याच्या अगोदर ते ज्यावेळेला कृषी राज्यमंत्री झाले सुधाकरराव नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. बरं. त्यावेळेला माझी त्यांची पहिली भेट झाली मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावरती अनेक्स बिल्डिंगमध्ये. बरं. मी 93 गोष्ट सांगतो. त्यावेळेला पाहिलं, त्यावेळेला लक्षात आलं की हे काहीतरी अजब वेगळं आहे, रस आहे. बरं. आणि हे महाराष्ट्राला पुढे नेणारं नेतृत्व आहे असं एक पहिल्या भेटीतच, अनेक वेळेला पहिल्या भेटीत जसं फर्स्ट इम्प्रेशन आपण म्हणतो तसं, फर्स्ट इम्प्रेशन अनेक बाबतीत अनेक वेगवेगळं असतं, तसं त्यांच्या बाबतीतलं पॉलिटिकल फर्स्ट इम्प्रेशन असं झालं की ते आता दीर्घ राजकीय प्रवास सोबत करण्याची संधी मिळते. त्यांचं प्रशासन कौशल्य, त्यांची प्रचंड मेहनत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करण्याची क्षमता विलक्षण हातोटी आहे. ओके. लोकांना सांभाळण्याची ते त्यांचं त्या ठिकाणी निश्चितपणाने अनुभवायला मिळालं. ओके. कडवी शिस्त, भक्तशीरपणा, वेळ, अचूक टायमिंग हे सगळं गुण वैशिष्ट्य आहेत. मला विलासरावचं सान्निध्य मिळालं, वसंतराव दादांचं सान्निध्य मला मिळालं दीर्घकाळ. विलासरावच्या समेतसुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली. माझ्या राजकारणामध्ये युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना विलासरावचं सहकार्य मोठं मिळालं. वसंतदादांच्यामुळे तर मी काँग्रेसमध्ये राहिलो, नाहीतर मी अंतुले साहेबांच्या लोकसभेला काम केलं. बरोबर. मला पक्षातून काढलं जाणार होतं, पण दादांनी मला पक्षाचा अध्यक्ष ठेवलाच युवकचा, पण मला विधानसभेची तिकीट दिली 85 साली. ओके. जे आता मगाशी तुम्ही म्हटलेत की नवीन नवीन नेते काय काय बोलतात, ते जन्माला यायच्या अगोदर मला 85 ला काँग्रेसची उमेदवारी मिळाली, ज्यावेळेला देशात राजीव गांधींना 450 जागा मिळाल्या होत्या, म्हणजे हा पंडित जवाहरलाल नेहरूंना कधी मिळाल्या होत्या, इंदिरा गांधी नव्हत्या मिळाल्या, तेवढ्या जागा राजीव गांधींना मिळाल्या होत्या. त्यावेळेला काँग्रेस पक्षाचं तिकीट माझ्यासारख्या एका छोट्या तरुणाला त्या कालावधीमध्ये मिळालं होतं. ओके. असा दीर्घ राजकीय प्रवास आहे, आणि या सगळ्या खूप मोठ्या नेते मंडळींचा सहवास मिळाला, सान्निध्य मिळालं, त्यांची काम करण्याची पद्धती अभ्यासता आली, त्यामुळे जे काय शिकता आलं ते शिकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून काम चालू आहे. त्यातनं सुनील तटकर हे अजब रसन तयार झालं पुन्हा आपले आभार. तुमचा राजकीय वारसदार किंवा ओढा आधीच तटकरे यांच्याकडे की अनितकडे, तुमचा जो राजकीय वारसदार पुढचा माझं चाललंय ते चांगलं चाललंय. पण तुम्ही म्हणजे मुलगी किंवा मुलगा असं काही भेद दोघांना तुम्ही नाही, दोघे काम करतात त्यांच्या त्यांच्या परीने. बरं. आणि ज्याच्यामध्ये असेल गुणवत्ता, ज्याला संधी मिळेल तो पुढे जाईल. ओके. फक्त त्यांना एकच शिकवलेलं आहे की कधी सत्ता आणि मिळालेलं स्थान याच्यामुळे डोक्यात हवा न जाता जमिनीवर पाय ठेवून काम करा. बरं. यश आपोआप राहतेच, संधी जाते येते. आदिती तटकरेंची मंत्री म्हणून कामगिरी तुम्ही पाहता जवळ, मला असं वाटतं मी त्या बाबतीमध्ये बोलण्यापेक्षा आज ब्युरोक्रसी, जनता, कार्यकर्ते, आमदार जे बोलतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके. बाप म्हणून लेखीचं कौतुक मी स्वतः करण्यापेक्षा तिचं काम योग्य पद्धतीने चाललंय की नाही, अनेकेचं काम चाललंय की नाही योग्य पद्धतीने, हे ज्यावेळेला वेगवेगळ्या घटकातून पाहायला मिळतं त्यावेळेला वडील म्हणून एक समाधान मिळतं. म्हणून
तुमचा सल्ला राजकीय सल्ला रोज होतो टेबलवर, तुम्ही तिघे जेव्हा एकत्र जेवायला बसता, तिघे जेवायला एकत्रित येणं असं कधीतरी क्वचित 2-4 महिन्यातून एकदा कधीतरी चुकून घडतं. बरं, ठरून कधी होतच नाही. ओके, त्याच्यामुळे चुकून घडतं. आता तसंच आता तेवढंच आता राजकारणामध्ये आहे, त्याला आता काही इलाज नाही. पण तुमचा रोजचा संपर्क असतो तेव्हा आधी तिथे तुम्हाला काय विचारतात किंवा काय प्रश्न असतो? काय सल्ला विचारण्याचं काही कारण नाही, कारण प्रत्येकाला आपापल्या कामाची मोकळीक ठेवलेली आहे. बरं, चुकत असेल तर लगेच त्या ठिकाणी माझ्याकडनं सूचना दिली जाते. बरोबर असेल त्याचं फार कौतुक नाही करत. बरं, ते काम करतात ज्या अर्थी काय बोलू नाही याचं बरोबर असं ते समजतात. ते समजतात. तर हे होते सुनील तटकरे, त्यांनी अतिशय मनमोकळी आपल्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. सर, थँक्यू लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल.